आता बातम्या सविस्तराने. मी फुले शाहू आंबेडकर यांना आदर्श मानतो, तेव्हा महात्मा फुलेंची पगडी वापरण्याची सूचना केली, पण त्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ज्यांना आदर्श मानतो त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवेच, त्यातून पगडीचा विषय मांडला. मी पुण्यात शिकलो आणि वाढलोही त्याचा अभिमान आहे, असेही पवार यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पुण्यातील सांगता सभेत पुणेऱ्याऐवजी फुले पगडीचा वापर करण्याची सूचना पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फुले पगडी घालून सत्कार देखील केला होता. यापुढे हीच पगडी वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. या कार्यक्रमातील पवारांच्या सूचनेची गेली काही दिवस सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहकारनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी पगडी मागील आपली भूमिका जाहीर केली. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉक्टर कदम डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा त्यांनी आपली ही भूमिका मांडली. शाहू महाराजांची जी त्यांच्या डोक्यावरची जी काही पगडी असेल, ती पगडी सामान्य माणसाला सहजपणाने उपलब्ध होत नाही. या राज्यामध्ये लोकांना अभिमान वाटावा अशा प्रकारचे दोनच राज्य, एक सातारा छत्रपती आणि एक कोल्हापूर छत्रपती. आणि छत्रपती हा एकच असतो, त्यामुळे त्याच्या टोफ्या सगळ्यांनी घालायच्या नसतात, त्यामुळे त्याला मी हे काही हात घालत नाही. बाबासाहेबांच्या डोक्यावर काही नव्हतंच कधी, बाबासाहेबांनी टोफी कधी घातली नाही. परदेशामध्ये जाताना कधीतरी हॅट घातलेली असेल, पण दैनंदिन जीवनामध्ये बाबासाहेबांनी कधी हॅट घातली नाही, टोफी घातली नाही. आपल्या डोक्याचा उपयोग उपेक्षित माणसाला कसं होईल यासाठी अखंड काम त्यांनी केलं, दुसरं कधी काम केलं नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पागोतं वाढलं. आता हे तीन आदर्श असतील तर तीन आदर्शातलं काय ठेवावं, आणि म्हणून मी पागोठ्याचा पुरस्कार या ठिकाणी केलो. पण वरिष्ठ मंडळी रागवली, खरं म्हणलं तर त्याच्यामध्ये काही कोणाचा काही वेगळी भूमिका घेण्याचं कारण नाही. आणि पुण्याच्याबद्दल तर मला अभिमान आहे, मी पुण्यात वाढलो शिकलो आणि मला पुणे बदलतं असं दिसतंय. महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका अश्विनी कदम यावेळी उपस्थित होते.